खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची योग्य सोशल डिस्टन्सिंग पाळत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामध्ये होत असलेल्या कार्याची संपूर्ण माहिती केंद्र व राज्य शासनाचे कामगारांसाठी असलेले कायदे अधिनियम नोंदणीकृत आस्थापना बाल कामगार कायदे घरेलू कामगार औद्योगिक कारखाने आणि आस्थापनाची माहिती तसेच कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेंची सविस्तर माहिती घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व कामगारांना थकित वेतन भविष्य निर्वाह निधी आणि त्यांचे हक्क तसेच योजना त्यांना देण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्देश आणि सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्या. तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औद्योगिक कारखाने शासकीय निमशासकीय कार्यालय आणि विभाग तसेच विविध खासगी संस्था आणि आस्थापनांमध्ये कंत्राटदारांमार्फत विविध कामांसाठी कामगार भरती केले जात आहे. कंत्राटदारांमार्फत कामगार भरती करतेवेळी सर्व कामगार नियमांचे पालन करणे हे आस्थापना आणि कंत्राटदारांना बंधनकारक असते. परंतु अनेक कंत्राटदार हे कामगारांना वेळेवर वेतन न देता उलट त्यांच्याकडून कंपनी आणि आस्थापनामध्ये जास्तीचे काम करून घेतात. तसेच शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन सुद्धा 50% कपात करून कामगारांचे आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करतात. अशा सर्व कंत्राटदारांची यादी बनवून त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करून कामगारांना न्याय देण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आणि कामगार उपायुक्त कार्यालयाची इमारत ही अतिशय जीर्ण झालेली असून नवीन इमारतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच या कार्यालयासाठी 52 पदे मंजूर असून फक्त 18 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. 34 पदे रिक्त असून त्या पदाकरिता लवकरच भरती करण्यात यावी याची शिफारस शासनाकडे करण्याचे आश्वासन दिले. तसेच कोरोना लॉकडाऊनमुळे औद्योगिक परिसरामध्ये कंपनी बंद झाले, तेथे काम करत असलेले इतर राज्यातील मजुरांचे हाताचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले वेतन सोडून मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्यात धाव घेतली. आंतरराज्य आणि इतर राज्यातील किती मजुरांनी औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ता अंतर केले याची यादी तात्काळ भरण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेत.